भीमा कोरेगाव दंगलीतल्या कथित सहभागामुळे संभाजी भिडे गुरुजी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी रिपब्लिकन नेत्यांनी केली आहे, तर भिडे गुरुजींनी सर्व आरोपांचा इन्कार केलाय. हे भिडे गुरुजी नेमके आहेत तरी कोण, नेमके त्यांच्यावरच का आरोप होत आहेत, पाहूया हा खास रिपोर्ट. मनोहर भिडे हे त्यांचं मूळ नाव, पण संभाजी भिडे गुरुजी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वय वर्ष 80. या वयातही ते दररोज 150 जोर, 150 बैठका आणि 150 सूर्यनमस्कार घालतात. पायात चपला न घालता अनमाणीच फिरतात. प्रवास करायचा झाला तर सायकल किंवा एसटीनच. साताऱ्यातलं सबनीसवाडी हे त्यांचं मूळ गाव. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये MA केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. पूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची संघटना उभी केली. या संघटनेत विविध जाती धर्माच्या तरुणांचा समावेश असून त्यातल्या प्रत्येकाला धारकरी म्हणतात. गडकोट मोहीम आणि दुर्गा माता दौड असे दोन प्रमुख कार्यक्रम ही संघटना राबवते. नवरात्रोत्सवाच्या काळात 9 दिवस चालणाऱ्या या दौडची सांगता दसऱ्याला होते. दररोज रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, राज्याभिषेक दिन, धर्मवीर बलिदान मास, जनजागरण, इतिहास अभ्यास परिषद असे धार्मिक आणि प्रबोधनपर कार्यक्रम संघटनेमार्फत राबवले जातात. आतापर्यंत 1,00,000 शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचं श्रेय भिडे गुरुजींनाच दिलं जातं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चांगली जवळीक आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी देखील त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मैं भिडे गुरुजी का बहुत आभारी हूं, क्योंकि उन्होंने मुझे निमंत्रण नहीं दिया था, उन्होंने मुझे हुक्म किया था. और आप लोग आदि हैं भिडे गुरुजी के हुक्म सुनने के और पालन करने के. मैं भिडे गुरुजी को बहुत सालों से जानता हूं. और हम जब समाज जीवन के लिए कार्य करने के संस्कार प्राप्त करते थे तो हमारे सामने भिडे गुरुजी का उदाहरण प्रस्तुत किया जाता था. सर्वच पक्षातील नेते भिडे गुरुजींना गुरुस्थानी मानतात. 1 मे 2016 रोजी सांगलीत शिवसेना आणि शिवप्रतिष्ठान यांचा संयुक्त मेळावा झाला होता. त्यावेळी भिडे गुरुजींनी शिवसेनेचं कौतुक करताना भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती. हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारा सुद्धा एक पक्ष आपल्या झेंड्यात खांदावरची का मध्ये खाती, पण ही पाचर मागून घेऊन हिंदुत्वाच्या गप्प मारतो समज नाही तस. हिंदू ईश्वराची उपासना हे भारतमातेच्या संतानांच्या पुढचं क्रमांक एक उद्दिष्ट असलं पाहिजे, आणि ते उद्दिष्ट अखंड डोक्यात ठेवत तळपत जलंदपणे टिकलं पाहिजे. त्याच्यासाठी शिवजयंती आहे. ते काय त्या शिवजयंतीला तस भगवा झेंडा म्हणजे काय आहो, भारतमातेचा प्रत्यक्ष मूर्तिमंत प्राण आहे. आमची संस्कृती, आमचा धर्म, आमची परंपरा याचा मूर्तिमंत प्राण रूप म्हणजे भगवा झेंडा आहे. पण त्या प्राणाला घेऊन वेळाची हिंमत 123 कोटी पुत्रांच्या फक्त एका प्रवाहात आहे. कोणता? आणि तो सुद्धा महाराष्ट्रात आहे, शिवसेना. कोरेगाव भीमामध्ये उसळलेली दंगल त्यांच्या चिथावणीमुळे भडकली असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर यामागे राजकीय षडयंत्र असून त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भिडे गुरुजींनी केली आहे. सत्ताधारी राजकीय पक्षात भिडे गुरुजींचा आदर करणारे नेते असल्यानं त्यांना लक्ष केलं जातंय का? शिवसेनेशी असलेली जवळीक त्यांना नडली आहे का? आणि भिडे गुरुजींना लक्ष करण्यामागे कुणाचा हात आहे असे सवाल आता उपस्थित होत आहेत. या निमित्तानं भिडे गुरुजी प्रकाश झोतात आलेत एवढं नक्की. रवींद्र कांबळे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.